केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ बदलापूर शहरात महायुतीनं नुकतीच भव्य रॅली काढली होती. त्यांच्या या रॅलीचं प्रभाग क्रमांक 14 मध्ये बस स्टँड समोर मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आला. माजी नगरसेवक किरण भोईर, समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधील शेकडो नागरिक उपस्थित होते. बस स्टँड समोर पाटील यांचं आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. त्यानंतर समाजसेविका डॉक्टर रचना भोईर यांनी पाटील यांचं औक्षण केला. यावेळी नागरिकांनी महायुतीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसंच आम्ही कपिल पाटील यांच्या पाठीशी आहोत असा विश्वास नागरिकांनी पाटील यांना दिला. माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून कपिल पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक, भाजपा, शिवसेना, मनसे, रिपाई आणि महायुतीतील अनेक घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर. मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आयसीएसई शाळेच्या शोधात आहात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आयसीएसई शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल. पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक, वैज्ञानिक, क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जातं. एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण, एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण, स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण, प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एमपी थिएटर, स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मग पालकांनो, वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा.